मुलांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट टू यातला थर्ड क्वेश्चन, राइट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म हे घेतोय. ही चार गणित भागाकाराचे होते, तिथे आपण डेसिमल फॉर्म कसं फाइंड आउट करायचं हे शिकलो. आता हे मात्र कसे बघा, स्क्वेअर रूट ऑफ 5, 5 चे स्क्वेअर रूट काढायचे, तर स्क्वेअर रूट काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण डिव्हिजन मेथड घेणार आहोत. जेव्हा आपल्याला 5 चा स्क्वेअर रूट काढायचा आहे आणि 5 चा स्क्वेअर रूट हा परफेक्ट स्क्वेअर तर नाहीये, मग आपण काय करायचं, पुढे 0 0 0 याप्रमाणे 0 0 ची पेअर तयार करायची. आता काय करायचं, 5 च्या आधी येणारा वर्ग कोणता आहे, 2 चा, मग 2 2 आणि 2 असे तीन ठिकाणी लिहायचे. 2 गुणिले 2 4 आणि 2 अधिक 2 4. ओके, इथे बेरीज करायची, इकडे वजाबाकी, 5 4 गेले 1 राहिला. आता हा ही जी पेअर आहे ना, ही एकदम खाली आणायची 100. आता काय करायचं, या 4 वर असा अंक ठेवायचा की त्याच अंकाने गुणल्यानंतर एक तर 100 यायला पाहिजे किंवा 100 च्या आधीची संख्या. जसं की समजा मी 2 ठेवले आणि 2 नेच गुणलं, 2 ठेवले तर 2 नेच गुणावं लागेल ना, 2 × 4, 2 × 8. 3 जर ठेवले तर 3 नी गुणावं लागेल, पण ती संख्या 100 पेक्षा मोठी जाईल, मोठी संख्या आपल्याला नकोय, म्हणून आपण 2 2 आणि 2 याप्रमाणे तीन ठिकाणी ठेवायचे. इथे आपण बेरीज करणार आहोत, 42 आणि 2 47 आणि इकडे 42 × 84 वजाबाकी करू. आता 10 4 गेले 6, हातचाला 1, 10 9 गेले 1. आता काय करावं लागेल, पुन्हा ही जी पेअर आहे ना 0 0 ची, इथे काही नव्हते म्हणून आपण 0 ठेवले, ही पेअर अशीच्या अशी खाली उतरवायची 1600. मग आता 44 वर असा अंक ठेवायचा की त्याच अंकाने गुणल्यानंतर आयदर 1600 और अ नंबर लेस दॅन 1600 शोधा. मग आता किती ठेवू, 4 जर ठेवले तर 4 × 16 1700 1800 वगैरे किंमत येईल बहुतेक, म्हणून आपण 3 ठेवायचे. 3 × 9 3 × 12 2 1 3 × 12 = 13. जर आपण 4 ठेवले असते तर 4 नीच गुणावं लागलं असतं, मग 1700 1800 असं काहीतरी आलं असतं आणि आपल्याला 1600 पेक्षा कमी पाहिजे. मग 3 इथे, 3 इथे आणि 3 इथे, अशा 3 ठिकाणी ठेवायचे, इकडे बेरीज करायची आणि इथे वजाबाकी 1329 वजा करायचे. 10 × 9 गेले 1 राहिला, हातचाला 1, 10 × 3 गेले 7, हातचाला 1, 6 × 4 गेले 2. इथे बेरीज करू, 3 × 3 = 6 आणि 44. आता पुन्हा ही जी प्रेयर आहे 0 ची, ती एकदम खाली उतरवायची 446 वर. इथे करते मी, 446 वर असा अंक ठेवायचा की त्याच अंकाने गुणल्यानंतर जवळपास 27000 ही संख्या यायला पाहिजे किंवा त्यापेक्षा लहान. मग मला वाटतं 4 × 5 = 20, 4 × 6 = 24, 6 ठेवून बघावे. मला एक्झॅक्टली माहिती नाही येणारच आहे का, आपण गुणाकार करून बघू. 6 × 6 = 36, 6 हातचे आले 3, 6 × 6 = 36 आणि 3, 39 हातचे आले 3, 6 × 24 = 3 27 × 7 हातचे आले 2, 6 × 24 = 2 26. 26796 म्हणजे जवळपास बरोबर आलेलं आहे. जर आपण 6 पेक्षा मोठे 7 घेतले असते तर संख्या खूप वाढली असती, मग 6 बरोबर आहे. मग 6 6 आणि 6 तीन ठिकाणी ठेवायचं, इकडे करायची बेरीज आणि इकडे करायची वजाबाकी, 26796. 6 × 6 = 1200, 7 × 1 = 1, 6 × 1 = 7 = 4 याप्रमाणे. इथे 10 × 6 गेले 4, हातचाला 1, 10 × 10 गेले 0, हातचाला 1, 11 × 8 गेले 3, हातचाला 1, 7 × 7 गेले 0, 304. हे काय उरतात, ते उरत्या, मी म्हटलं डेसिमल पॉइंटच्या नंतर 2 घरांपर्यंत किंवा ऍट द मोस्ट 3 घरापर्यंत आपण काढायचंय, तर हे आन्सर आपण काढलेलं आहे. इथे मी लिहून घेते, स्क्वेअर रूट ऑफ 5 = 2.236. जर आपल्याला फक्त डेसिमल पॉइंटच्या नंतर 2 घर पाहिजे तर काय करायचं, 2.24. आता या 3 चे 4 का केले, कारण हा नंबर, हा डिजिट जर 5 पेक्षा मोठा असेल तर हा आधीचा अंक 1 ने वाढवायचा. म्हणजे जसं की समजा तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये
75.9% मार्क्स मिळाले, तर तुम्ही काय म्हणता 76% मिळाले. मग तुम्ही वाढवून सांगितले का? नाही. हा जो 0.9 आहे ना, हे जर 5 पेक्षा मोठे असतील तर याला आपण 1 ने वाढवावं लागतं. सेम आहे इथे पण, हे 6 आहेत, 5 पेक्षा मोठे आहेत, म्हणून आपण याला 2.24 असं लिहिलेलं. तर या पद्धतीने आपण याचं कन्वर्शन डेसिमल फॉर्म मध्ये केलंय. हे झालं स्क्वेअर रूट फाइंड आउट करणे बाय डिव्हिजन मेथड. आणि हे चार गणित कसे सोडवायचे हे मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे.